मित्रांनो नमस्कार। सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड ढोळून निघाले। बॉलिवूडमध्ये ठराविक कलाकारांच्या मुलांना ठराविक लोकांनाच काम दिलं जातं असं म्हणत कंगना रणौत, रणवीर शौरी, सोनू निगम, संभावना सेठ आदी कलाकारांनी पुढे येत बंड पुकारलं। टॅलेंट आणि संधीवरून सुरू झालेला हा वाद अखेर घराणेशाहीपर्यंत पोहोचला आणि त्यानिमित्तानं आयुष्यमान खुरानाने लिहिलेल्या एका पुस्तकातील किस्स्याची जोरदार चर्चा सुरू झाली। सुरुवातीच्या काळात जेव्हा आयुष्यमान खुराना स्ट्रगल करत होता त्यावेळेस त्याला करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा नंबर मिळाला। त्या नंबरवरती अनेकदा आयुष्यमानने फोन केले आणि त्याला उत्तर मिळालं की आम्ही फक्त स्टार किड्सला घेऊन चित्रपट बनवतो, म्हणजेच जे एस्टॅब्लिश कलाकार आहे त्यांच्या मुलांनाच घेऊन आम्ही सिनेमे बनवतो असं त्याला सांगितलं गेलं। कालांतरानं आयुष्यमाननं आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्यावेळेस जेव्हा करण जोहर एक सिनेमा घेऊन स्वतः आयुष्यमानकडे गेला त्यावेळेस आयुष्यमाननं हसत हसत तो सिनेमा नाकारला। त्याचं कारण काय होतं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। आणि सुशांतच्या मृत्यूनंतर सगळा राग निघाला तो करण जोहरवर। करण जोहर सोबतच आलिया भट्ट आणि सोनम कपूर यांना देखील नेटकऱ्यांनी ट्रोल केलं। आणि हे मात्र खरं की बॉलिवूडमध्ये घराणेशाही चालते, नाहीतर इरफान, नवाजुद्दीन, मनोज वाजपेयी आणि नागराज मंजुळे सारखे कलाकार आपल्याला फार अगोदरच भेटले असते। नेटकऱ्यांना उत्तर देताना सोनम कपूरने म्हटलंय की माझ्या कर्मामुळे मी इथपर्यंत पोहोचले, म्हणजे स्ट्रगल करणारे बाकी सगळे कुकर्मामुळे अपयशी आहेत असंच तिला म्हणायचंय। सोनम कपूर केवळ निमित्त आहे। इंडस्ट्रीतल्या खाण कंपनीने देखील कंपूशाहीला बळकटी दिली। ऐश्वर्या रॉय प्रकरणी विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यात वाद झाले। त्यानंतर विवेकला कुठेही काम मिळू नये याची पद्धतशीर खातरजमा सलमानने करून घेतली। विवेकनं अनेकदा तसं बोलूनही दाखवलंय। बाप प्रोडक्शन करणार, मुलं अभिनय करणार आणि सामान्य नागरिक त्यांना डोक्यावर घेणार असा एक ट्रेंड सेट होत गेला। सैफ अली खान आणि अभिषेक बच्चन या दोघांनीही बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीला दुजोरा दिलाय। या दोघांनाही प्रतिभा असून सुद्धा इंडस्ट्रीने काम दिलं नाही ही वस्तुस्थिती आपल्याला माहिती आहे। हे प्रकरण केवळ बॉलिवूड पुरतं मर्यादित नाही, आपल्या समाजकारणात राजकारणात अशा प्रकारची घराणेशाही कंपूशाही आपण सगळेजण अनुभवतो आहोत। ज्या नैराश्यतून सुशांतने आत्महत्या केली त्याच नैराश्यतून रोहित वेमुला या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली। तुम्हाला वाईट टाकले जाण्याची जाणीव तुम्हाला आतून पोखरत जाते। वरून तुम्ही कितीही कॉन्फिडेंट दिसत असला तरी तुम्ही आतून तुटलेले असता, अशी मानसिक अवस्था कुणाच्याही वाट्याला येऊ नये। कळत न कळत स्मृती इराणी देखील रोहित वेमुल्याच्या आत्महत्येला जबाबदार होत्या। जात, वर्ण, धर्म असे अनेक घटक यात काम करतात हे सर्वांनाच माहिती आहे। महत्वाच्या पोझिशनवर असलेल्या आपल्याकडून कुणावर अन्याय तर होत नाही ना याची खातरजमा करत चला। आणि असेच मोर अपडेट्स मिळवण्यासाठी या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।